हेलो फ्रेंड्स, आई एम उमेश सरगर्वी, लेक्चरर एट एसपीएम पॉलिटेक्निक होमटेक सोलापूर। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपला जो कोर्स आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग मेजरमेंट्स या कोर्सचा लास्ट व्हिडिओ बघितलात, तर त्या व्हिडिओमध्ये आपण फ्लो मेजरमेंटचे डिव्हायसेस कोणकोणते आहेत याबद्दल आपण स्टडी करत होतो। आतापर्यंत आपण व्हेंचुरोमीटर, ओरिपीस मीटर, पिटॉट ट्यूब, रोटामीटर, टर्बन फ्लो मीटर हे कसे काम करतात, त्यांचा ते कोणत्या प्रिन्सिपलवर ते काम करतात आणि त्यांचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, त्यांचे डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत याबद्दल आपण सविस्तर डिस्कस केलेलं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये जे आपले नेक्स्ट काही फ्लो मीटर्स आहेत त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत। तर पहिला आहे हॉट वायर ॲनोमोमीटर। हॉट वायर ॲनोमोमीटरचं जर तुम्ही आतापर्यंत तुम्ही जे मी तुम्हाला स्ट्रेन गेज मेजरमेंट करताना विस्टन ब्रिजचा यूज करून आपण स्ट्रेन कसा मेजर करायचा किंवा टेम्परेचर मेजरमेंट करत असताना आपण विस्टन ब्रिज रजिस्टिंग सिस्टीमचा यूज कसा करायचा आणि टेम्परेचर कसा मेजर करायचा, तसेच प्रेशर मेजरमेंट करत असताना देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे की विस्टन ब्रिज रजिस्टिंग सर्किट जे आहे त्याचा उपयोग करून आपण प्रेशर कसं मेजर करू शकतो। म्हणजे त्या प्रत्येक गोष्टीमध्ये, म्हणजे जेव्हा आपण विस्टन ब्रिज रजिस्टिंग सर्किट जेव्हा यूज करत होतो रजिस्टन सर्किट, त्यावेळी कॉमन म्हणजे त्यांचा सगळ्याचा प्रिन्सिपल कॉमन होता। म्हणजे त्यामध्ये काय होतं, चार रजिस्टर्स जे असतात ते एकमेकांच्या पॅरलली कनेक्ट म्हणजे एकमेकांना कनेक्ट केलेले असतात आणि त्यांना पॉवर सप्लाय दिला जातो आणि सगळ्यांची रजिस्टिव व्हॅल्यू कॉन्स्टंट मेंटेन ठेवला जातो आणि समोरासमोरील जे रजिस्टन्स असतात त्यांचा जो मल्टिप्लिकेशन आहे रजिस्टन्स व्हॅल्यू ते दोन्हींचे इक्वल असायला पाहिजे, मग त्यावेळी तुमचा जो सर्किट आहे तो स्टेबल असतो। मग आपण त्याचा यूज करून, त्या प्रिन्सिपलचा यूज करून प्रेशर मेजरमेंट कसा करणार, त्यावरती टेम्परेचर मेजरमेंट कसा केलो, स्ट्रेन मेजरमेंट कसा केलो, हे मी तुम्हाला जे आपले प्रिव्हियस व्हिडिओज आहेत त्यामध्ये मी सांगितलं आहे। पण प्रिन्सिपल जो आहे तो कॉमन आहे। म्हणजे यामध्ये देखील आपण वेस्टर्न ब्रिज रजिस्टिंग रेक्टिफायर सर्किट जे आहे, रजिस्टिंग सर्किट जे आहे तेच यूज करणार आहोत। त्याच्या आधारे आपण फ्लो मेजरमेंट कसा करायचा हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर जर तुम्ही बेसिक प्रिन्सिपल बघितलात, वेन अ फ्लूड फ्लो ओवर अन इलेक्ट्रिकली एटेड सर्फेस, हीट ट्रान्सफर टेक्स प्लेस फ्रॉम दिस सर्फेस ऑर अ वायर टू दी फ्लूड, हेन्स द टेम्परेचर ऑफ द हीटेड वायर डिक्रीजेस विच कॉज द व्हेरिएशन इन द रेजिस्टन्स। द चेंज दॅट अकोर्ड इन रजिस्टन्स ऑफ द वायर इज रिलेटेड टू द फ्लो रेट। म्हणजे आज प्रिन्सिपल आहे कशावरती प्रिन्सिपलवरती काम करतो, तर हीट ट्रान्सफर रेट। आता तुम्हाला माहीत आहे, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं टेम्परेचर मेजरमेंटमध्ये, मी तरी पण आत्ता पुन्हा एकदा सांगतो वेस्टर्न ब्रिज रजिस्टिंग सर्किट कसा काम करतो। तर त्यामध्ये काय असतो, तर तुम्ही बघितलं एकच मिनट, ओके, तुम्ही तो फिगरमध्ये बघू शकता हा वेस्टर्न ब्रिज सर्किट। तर याच्यामध्ये काय होतो, चार रजिस्टन्स ठेवलेले असतात, एक, दोन, तीन आणि हा चौथा रजिस्टन्स। हा चौथा रजिस्टन्स जो असतो तो सेन्सिंग रजिस्टन्स असतो। म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला प्रेशर मेजर करायचा आहे, टेम्परेचर मेजर करायचा आहे, फ्लो मेजर करायचा आहे, तो त्या ठिकाणी तो माउंट केलेला असतो। म्हणजे तो सेन्स करण्यासाठी यूज केला जातो। मग आत्तापर्यंत जसं सांगितल्याप्रमाणे सेम आज फिनॉमिनावरती काम करतो। म्हणजे याचे जे रजिस्टन्स व्हॅल्यू असतात, आता याचा समोरचा रजिस्टन्स हा, या दोघांची रजिस्टन्स व्हॅल्यूची मल्टिप्लिकेशन जे आहे तो हा जो रजिस्टन्स आहे हा, आणि याचा समोरचा रजिस्टन्स कोणता होतो हा, या दोघांचे मल्टिप्लिकेशनचे इक्वल असेल। म्हणजे समोरासमोरील रजिस्टन्सचे जर मल्टिप्लिकेशन इक्वल असेल, याचा मल्टिप्लिकेशन याच्याशी जर इक्वल केवढं होतं त्यांचं मल्टिप्लिकेशन, जर ते सेम जर यांचं मल्टिप्लिकेशन याच्याशी जर असेल रजिस्टन्सची व्हॅल्यू, आणि दोघांची जर व्हॅल्यू इक्वल असेल मल्टिप्लिकेशन केल्यानंतर, तर तुमचा विस्टन ब्रिज जो आहे तो कॉन्स्टंट असतो, म्हणजे तो स्टेबल असतो, तो नल पोझिशनला असतो। म्हणजे यामध्ये जे तुम्ही गॅल्वनोमीटर ठेवता किंवा गॅल्वनोमीटर ठेवता तो झिरो डिफ्लेक्शन दाखवतो, म्हणजे तुमचा विस्टन ब्रिज जो आहे तो स्टेबल आहे। पण ॲक्च्युली काय होतो, तुम्ही याला पॉवर सप्लाय देत असता ॲक्च्युली, मग पॉवर सप्लाय दिल्यामुळे तुम्हाला माहीत आहे की हीटर्स काय करता, तो हीटर्समध्ये म्हणजे सॉरी रेजिस्टन्समध्ये काय होतो, हीट जनरेट होत असतो। तुम्हाला माहिती आहे, मी लास्ट टाईमला पण सांगितलं, पुन्हा सांगालो, Q = जर तुम्ही बघितलं होता Q = IRTचा फॉर्म्युला होता, IR² RTचा फॉर्म्युला, अशा पद्धतीनं म्हणजे ते हीट व्हायला चालू होतं। आता हीट झाल्यावरती काय होतं, तिथं टेम्परेचर वाढतो त्याचा, मग
जेव्हा अशा कंडिशनला सगळे कॉन्स्टंट टेम्परेचर असल्यावरती तुमचा जो गॅल्वनोमीटर आहे तो स्टेबल कंडिशनला दाखवतो. पण जेव्हा तुम्ही याच्यावरती फ्लो करता एखादी फ्लूड सपोज समजा आता याच्यात या पाईपमधून फ्लो होत आहे, त्यामध्ये तुमचा रेजिस्टन्स आहे, मग फ्लो होत असल्यामुळे तुम्हाला माहीत आहे जर एका हॉट सर्फेसवरती जर एखादी लिक्विड जर फ्लो होत असेल तर काय होतो, कन्व्हेक्शनच्या माध्यमातून हीट ट्रान्सफर व्हायला चालू होतो. कन्व्हेक्शन बायोजेनिक कन्व्हेक्शन मेथड हीट ट्रान्सफर व्हायला चालू होतो. आता हा जो रजिस्टर आहे हा हीट कोणाला देत आहे, वो फ्लूडला देत आहे, म्हणजे फ्लूड जे आहे तो ऑब्झर्व करत आहे हीट. आय टेम्परेचर टू लो टेम्परेचर हीट ऑब्झर्व करत आहे. आता ह्याचा हीट जो आहे रजिस्टरचा हीट तो फ्लूड घेत असल्यामुळं काय होतो, याचे टेम्परेचर डिक्रीज होते. याचं एकाचं टेम्परेचर डिक्रीज झालं की याची रेजिस्टन्स व्हॅल्यू चेंज होती. याची रेजिस्टन्स व्हॅल्यू जर चेंज झाली या रेजिस्टरची तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन जे होता तो या दोघांचं मल्टिप्लिकेशन इतकं राहणार नाही. हे जे दोन आहेत यांच्या इतकं मल्टिप्लिकेशन इतकं राहणार नाही का, म्हणजे यात चेंज झाला. मग काय होतो, तुमचा जो वेस्टर्न ब्रिज आहे तो अनबॅलेन्स होतो. अनबॅलेन्स झाल्यावर तुम्हाला कुठं इंडिकेट होतो, तुमचा जो गॅल्वनोमीटर आहे तो डिफ्लेक्ट होतो, तो झिरो पोझिशनपासून डिफ्लेक्ट होतो. म्हणजे जेवढा तुमचा रेजिस्टन्स व्हॅल्यू चेंज होतो तेवढा गॅल्वनोमीटर डिफ्लेक्ट होतो. मग आता तुम्हाला आता एक कशावर आता जो फ्लो आहे, जे तुम्ही फ्लोची वेलॉसिटी जर वाढवलात, फ्लोची वेलॉसिटी अजून वाढवलात, वेलॉसिटी वाढल्यावर ते काय वाढवलो, फ्लोची वेलॉसिटी तुम्ही हीट ट्रान्सफरमध्ये शिकलेला असाल किंवा थर्मोडायनॅमिक्समध्ये शिकलेला असाल, जेव्हा फ्लोची वेलॉसिटी वाढते तेव्हा कन्व्हेक्शन हीट जो असतो तो अजून वाढतो. कन्व्हेक्शन हीट ट्रान्सफर जे आहे तो अजून वाढतो वेलॉसिटी वाढल्यावरती. मग अजून हीट वाढल्यावरती म्हणजे अजून टेम्परेचर ड्रॉप होतो, याचा अजून टेम्परेचर ड्रॉप झालं, रेझिस्टन्स व्हॅल्यू अजून चेंज होते, म्हणजे गॅल्वनोमीटर अजून जास्त डिफ्लेक्ट व्हायला चालू होतो. म्हणजे गॅल्वनोमीटरचा जो डिफ्लेक्शन आहे तो कोणावरती डिपेंडिंग आहे, हो याच्या टेम्परेचरवरती, याच्या रेजिस्टरवरती. रेजिस्टन्स कोणावरती डिपेंडिंग आहे, हो याच्या टेम्परेचरवरती. टेम्परेचर कोणावरती डिपेंडिंग आहे, याच्या ई ट्रान्सफरवरती. आणि ई ट्रान्सफर कोणावरती डिपेंडिंग असेल तर ते त्याच्या फ्लो रेटवरती किंवा फ्लो वेलॉसिटीवरती डिपेंडिंग आहे. पुन्हा एकदा सांगतो, तुमचा जो गॅल्वनोमीटर डिफ्लेक्शन आहे तो कोणावरती डिपेंडिंग आहे, हो ह्या रेजिस्टन्सच्या व्हॅल्यूवरती. हा रेजिस्टर व्हॅल्यू कोणावरती डिपेंडिंग आहे, हो याच्या टेम्परेचरवरती. याचा टेम्परेचर कोणावरती डिपेंडिंग आहे, हो हे जे हीट ट्रान्सफर करत आहे फ्लूडला त्याच्यावरती डिपेंडिंग आहे. म्हणजे जर हीट ट्रान्सफर कमी केला तर टेम्परेचर जास्त असतो, याचा टेम्परेचर जास्त असतो. हीट ट्रान्सफर कमी केला तर याचा टेम्परेचर जास्त, हीट ट्रान्सफर जर जास्त केला टेम्परेचर कमी होत जातो. मग हीट ट्रान्सफर रेट कोणावरती डिपेंडिंग असतो, जेवढा तुमचा वेलॉसिटी जास्त फ्लोचा तेवढी जास्त हीट ट्रान्सफर होत असते. म्हणून जसं हीट ट्रान्सफर वाढेल, जसा तुमचा फ्लो वेलॉसिटी वाढेल तसा तुमचा गॅल्वनोमीटर जास्त डिफ्लेक्ट होतो. मग आता एक तर तुम्ही डायरेक्टली रीडिंग, तुमचा जो फ्लो वेलॉसिटी आहे तो फ्लो वेलॉसिटीची रीडिंग जी आहे ते तुम्ही डायरेक्टली सांगू शकता की किती आहे याची वेलॉसिटी, किती आहे. जेवढा तुमचा गॅल्वनोमीटर डिफ्लेक्ट होईल त्याच्या प्रपोर्शनली याची वेलॉसिटी असणार. किंवा याच्यासाठी दोन मेथड्स आहेत, पुन्हा दोन मेथड जे तुम्ही सांगू शकता. पहिला आहे कॉन्स्टंट करंट मेथड आणि दुसरा आहे कॉन्स्टंट टेम्परेचर मेथड. आता कॉन्स्टंट करंट मेथड कसं काम करतो सांगतो. आता कॉन्स्टंट करंट म्हणजे काय, हो तुम्ही जे बॅटरी सप्लायने पॉवर देत आहे त्याला, म्हणजे याला इनपुट पॉवर जे देत आहेत ते कॉन्स्टंट करंट ठेवायचं, म्हणजे त्याचा जो करंट आहे तो वॅगी करायचा नाही, तो कॉन्स्टंट ठेवायचा. मग कॉन्स्टंट ठेवल्यावरती काय होतो, तुम्हाला दोन टाईपने याच्या टेम्परेचर याचा जो फ्लो आहे तो मेजर करता येतो. पहिला, जेव्हा तुम्ही कॉन्स्टंट एनर्जीला सप्लाय करतात मग काय होतो, सगळे जेव्हा फ्लो नसतो तेव्हा सगळे सेम टेम्परेचरला येऊन स्टेबल होतात, सगळे जसं सेम टेम्परेचरला येऊन ते स्टेबल होतात. मग जेव्हा तुम्ही याच्यात फ्लूड फ्लो करायला चालू होतो त्यावेळी काय होतो, इथं हीट ट्रान्सफर चालू होतो या सर्किट. मग याचा टेम्परेचर ड्रॉप होतो पण आता हे टेम्परेचर ड्रॉप जे झाला त्यामुळे काय होतो, तुमचा गॅल्वनोमीटर डिफ्लेक्ट झाला. गॅल्वनोमीटर काय होतो, डिफ्लेक्ट होतो का, म्हणजे रेजिस्टन्स व्हॅल्यू जे आहेत त्यांचा मल्टिप्लिकेशन जे आहे तो या दोघांच्या मल्टिप्लिकेशन इतका नसतो वॅग झाला, मग गॅल्वनोमीटर डिफ्लेक्ट होतो. मग आता गॅल्वनोमीटर डिफ्लेक्ट झाल्यावरती गॅल्वनोमीटर किती डिफ्लेक्ट झाला ते तुम्ही डायरेक्टली, आता करंट मात्र तुम्ही चेंज केलो का नाही, इनपुट करंट कॉन्स्टंट ठेवलो, म्हणजे कॉन्स्टंट इनपुटला कुठं मी मेजर करणं, याचा जो फ्लो रेट आहे तो फ्लो वेलॉसिटी आहे तो कशावरती मेजर करणार मी, एक तर माझा गॅल्वनोमीटर जेवढा डिफ्लेक्ट झाला त्यावरती मेजर करणार मी. किंवा दुसरा पर्याय असतो तुमच्याकडं, तुमच्या इथल्या इलेक्ट थर्मोकपल जर तुम्ही जॉईंट केलात, थर्मोकपलमध्ये काय होतं, डायरेक्टली तुम्हाला याचं टेम्परेचर जे चेंजेस होत असतील हीट ट्रान्सफरमुळं ते तुम्हाला डायरेक्टली इन फॉर्म ऑफ द व्होल्टेज तुम्हाला दाखवतो. म्हणजे तुम्ही डायरेक्टली सांगू शकता, आता आज चेंज इन व्होल्टेज आहे हा कोणाला बेस आहे, हो टेम्परेचरला. हा टेम्परेचर कोणामुळं चेंज होत आहे, हो फ्लो रेटमुळं, म्हणजे फ्लो वेलॉसिटीमुळं चेंज होत आहे. म्हणजे तुम्ही एक तर तुमचा गॅल्वनोमीटर किती डिफ्लेक्ट व्हायला आहे त्यावरनं सांगू शकता, किंवा इथं थर्मोकपल यूज करून तुम्ही व्होल्टमीटरमधलं जेवढं चेंजेस आहेत त्याच्यावरनं तुम्ही फ्लो वेलॉसिटी किती आहे ते तुम्ही डायरेक्टली सांगू शकता. पण या कंडिशनमध्ये काय होतं, हो करंट जे होता तुमचा तो कॉन्स्टंट होता.
म्हणजे हे जे आहे करंट कॉन्स्टंटच्या वेळी तुम्ही गॅल्वानोमीटरचे रीडिंग्स यूज करू शकता, किंवा तुम्ही इथं डायरेक्टली थर्मोकपल यूज करून थर्मोकपलमधलं जे रीडिंग होतो वोल्टमीटरमधला त्याचा यूज करून तुम्ही डायरेक्टली तुमचा फ्लोची वेलॉसिटी किती आहे ते तुम्ही सांगू शकता. नेक्स्ट जो मेथड नेक्स्ट जो आहे तो आहे कॉन्स्टंट टेम्परेचर मेथड. आता कॉन्स्टंट टेम्परेचर मेथडमध्ये कसं काम होतो सांगतो. कॉन्स्टंट टेम्परेचर मेथडमध्ये सेपरेटली काय केला जातो, आता इथे एक व्हॅरिएबल रेझिस्टन्स ठेवला जातो, म्हणजे इनपुटला व्हॅरिएबल रेझिस्टन्स ठेवला जातो आणि सेम आत्तावरणीचं सेम कन्स्ट्रक्शन असतो. जेव्हा तुमचा फ्लो लिक्विड जो आहे तो फ्लो होत असतो त्यावेळी काय होतो, तुमचा हा जो रजिस्टर आहे याची टेम्परेचर चेंज होतो. टेम्परेचर चेंज झाल्यामुळे रजिस्टन्स चेंज होते. रजिस्टन्सची व्हॅल्यू जर चेंज झाली की तुमचा गॅल्वनोमीटर डिफ्लेक्ट होतो. बरोबर, गॅल्वनोमीटर डिफ्लेक्ट झाल्यावरती तेव्हा काय करायचं आपण, आता याला आपल्याला काय करायचं, टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं. आता टेम्परेचर कमी झालं इथं आपल्याला काय पाहिजे, टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं. मग पुन्हा एकदा टेम्परेचर वाढवायचं म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, याला पुन्हा करंट सप्लाय द्यावा लागेल त्या सर्किटला, या सर्किटला पुन्हा करंट सप्लाय द्यावा लागेल. मग आता करंट सप्लाय कसं द्यायचा, तर हे बॅटरी आपण जे पॉवर सप्लाय कनेक्ट केलो तिथे एक व्हॅरिएबल रेझिस्टन्स ठेवायचा. आता या व्हॅरिएबल रेझिस्टन्समधून आपण रेझिस्टन्सची व्हॅल्यू कमी करायची, म्हणजे काय होतो याच्यात पुन्हा सर्किटमध्ये करंट जास्त फ्लो व्हायला चालू होतो. मग करंटची व्हॅल्यू वाढल्यावरती याचा टेम्परेचर पुन्हा वाढतो, या जो रेजिस्टर आहे याची टेम्परेचर वाढते, याची टेम्परेचर वाढल्यावरती रेजिस्टन्स वाढते. मग रेजिस्टन्स वाढल्यावरती गॅल्वनोमीटर काय होतो, जेवढा डिफ्लेक्ट झाला तो कमी 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 पुन्हा इनिशियल पोझिशनला येत असतो. का म्हणजे आता टेम्परेचर वाढत आहे, रेजिस्टन्स वाढत आहे, मग पुन्हा तो जे आहे तो इनिशियल पोझिशनला येत असतो. आणि जेव्हा तो पुन्हा झिरो पोझिशनला येतो त्यावेळी तुमचा जो त्यावेळी म्हणायचं की तुमचा जो टेम्परेचर आहे हा पहिल्याचा टेम्परेचर पूर्वीचा टेम्परेचर जेवढा होता तेवढा आलेला आहे. मग जो पुन्हा फ्लोची गेट जर वाढली की फ्लोटची गेट वाढली पुन्हा टेम्परेचरमध्ये ड्रॉप होतो, मग रेजिस्टन्समध्ये ड्रॉप होतो, रेजिस्टन्सची व्हॅल्यू चेंज होती, रेजिस्टन्सची व्हॅल्यू चेंज झाली की तुमचा गॅल्वनोमीटर डिफ्लेक्ट होतो. मग गॅल्वनोमीटर डिफ्लेक्ट झाला की पुन्हा आपण काय करायचं, रेजिस्टन्स इथली जी व्हॅरिएबल रेजिस्टन्स आहे तो चेंज करायचा. व्हॅरिएबल रेजिस्टन्स चेंज केलं की करंट जास्त जातो आणि पुन्हा तुमचा टेम्परेचर वाढतो आणि रेजिस्टन्स वाढतो, पुन्हा तुमचं गॅल्वनोमीटर जे आहे तो नल पोझिशनला येतो. म्हणजे यामध्ये मी काय करत आहे, व कंटिन्यू मी करंट जे आहे ते कंटिन्यू चेंज करत आहे, म्हणजे वाढवत आहे कमी करत आहे या व्हॅरिएबल व्हॅरिएबल रेजिस्टन्सने. म्हणजे मी करंट यामध्ये कॉन्स्टंट ठेवलो का, नाही करंट कॉन्स्टंट नाही आहे, करंट कॉन्स्टंट नाही आहे. फक्त काय कॉन्स्टंट ठेवलं मी, टेम्परेचर मेंटेन कॉन्स्टंट ठेवलं, टेम्परेचर जे आहे ते कॉन्स्टंट मेंटेन ठेवलं. असे हे दोन पाहिजे ना, म्हणजे आता जे रीडिंग आहे कसं मेजर करायचं, आता फ्लो रीडिंग जेवढा मी इथं व्हॅरिएबल रेजिस्टन्सची व्हॅल्यू चेंज करत आहे किंवा जेवढा मी करंट सप्लाय करत आहे त्यावरनं मी जेवढा जास्त करंट सप्लाय करत ते फ्लो गेट तेवढं असल्यावानी, म्हणजे त्या प्रपोशनली त्या फ्लो गेट असतो. जसं फ्लो गेट वाढेल तसं मला जास्त करंट द्यावं लागेल टेम्परेचर कॉन्स्टंट मेंटेन ठेवण्यासाठी. म्हणजे फ्लो गेट जे आहे तो मी इन फॉर्म ऑफ दी आज मी व्हॅरिएबल रेजिस्टन्स मी चेंज करत आहे याच्यावरती मी मेजर करू शकेन, किंवा याला सेपरेटली मी किती करंट द्यालो हे चेक करून मी याला चेक करून देखील आपण जो तुमचा फ्लो गेट आहे किंवा फ्लो वेलॉसिटी आहे तो मेजर करू शकतो. तर हे झालं ऑटो वायर अनोमीटरबद्दल. नेक्स्ट आहे, आय होप मला वाटून तुम्हाला समजलं असेल हा कॉन्सेप्ट. जर तुम्ही याचे ॲडव्हान्टेजेस डिसअडव्हान्टेजेस बघितला तर ॲडव्हान्टेजेस काय येतो, ॲक्युरेट मेजरमेंट जे आहे तो खूप ॲक्युरेट भेटतो अँड इट कॅन यूज्ड फॉर दी कॅलिब्रेशन पर्पज. याचा उपयोग जे आहे ते कॅलिब्रेशन पर्पजसाठी यूज केला जातात, म्हणजे दुसरे इन्स्ट्रुमेंट जे असतात त्याच्यासोबत कॅलिब्रेशन करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. मायक्रो मेजरमेंट इज पॉसिबल, म्हणजे खूप मायक्रो जरी मेजरमेंट असेल फ्लो रेटमध्ये थोडा जरी व्हॅरिएशन झाला फ्लो रेट किंवा फ्लो वेलॉसिटीमध्ये एकदम निग्लिजिबल असा जरी व्हॅरिएशन झाला तर हा जो तुमचा गेज आहे तो इझिली डिटेक्ट करतो त्याला. इट कॅन बी हँडल डायनॅमिकल कंडिशन, म्हणजे कंडिशन जे आहे ते स्टॅटिक कंडिशन असायची गरज नाही, डायनॅमिक कंडिशन म्हणजे कंटिन्युअसली विथ रिस्पेक्ट टू टाईम जर तुमचा वेलॉसिटी चेंज होत असेल, कंटिन्युअसली टाईम टू टाईम तुमचा जो वेलॉसिटी आहे तो चेंज होत आहे, तशा वेळी देखील तुमचा जो हा सर्किट आहे किंवा हा डिवाइस आहे हा डिवाइस तुम्ही यूज करू शकता. हे झालं. आणि डिसअडव्हान्टेजेस बघितलं की तर फाईन वायर रिक्वायर्ड, याला जो वायर लागतो तो खूप फाईन लागतो, नेगावॉट 5 मायक्रॉन डायमीटरचा प्लॅटिनम टंगस्टनचा वायर लागतो त्याला. आणि जर तुम्ही बघितलात की जर फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स सगळे कॉन्स्टंट ठेवतात त्यामध्ये, फक्त आपला जो चेंज आहे तो कशामुळे होतो, जो रेजिस्टन्सची व्हॅल्यू किंवा टेम्परेचरची व्हॅल्यू चेंज आहे तो टेम्परेचरमुळे होत असतो, एवढं एक लक्षात ठेवून घ्या. मग टेम्परेचर कधी चेंज होतो, जेवढा तुमचा फ्लो रेट चेंज होत असतो त्यामुळं तुमचा जो टेम्परेचर आहे किंवा तुमचा हीट ट्रान्सफर आहे तो चेंज होत असतो यामध्ये. अजून बघितलात की विस्टन ब्रिज इज रिक्वायर्ड, याला विस्टन ब्रिज लागतो, हा जो सर्किट आहे पुण्याला विस्टन ब्रिज सर्किट असे म्हणतात. आणि इलेक्ट्रिक सोर्स इज नीडेड, म्हणजे याला आपल्याला काय करावं लागतो, पॉवर सप्लाय द्यावा लागतो कंटिन्युअसली. हे झालं ऑट वायर ॲनोमीटरबद्दल. तर नेक्स्ट आहे
व्हर्टेक्स शेडिंग फ्लो मीटर। आता व्हर्टेक्स शेडिंग फ्लो मीटर म्हणजे काय? व्हर्टेक्स शेडिंग फ्लो मीटर म्हणजे तुम्ही लहानपणी पण बघितलं असेल, कधी ऑब्झर्व केलं असेल की एखादी जो फ्लो होत असेल, एखादी फ्लूट जेव्हा वॉटर म्हणा किंवा काय पण गोष्टी जेव्हा फ्लो होत असतील, फ्लो होत असताना जर त्यामध्ये जर काही कॅपस्ट्रॅकल आला, आता सपोज एखादी स्टीम लाईनमध्ये फ्लो होत आहे, एखादी लिक्विड म्हणा एखादी वॉटर, तुम्ही पाणी वगैरे कुठं तुम्ही किल्ल्या वगैरे गेलं होतं तुम्ही तिथं बघू शकता जगे वगैरे फ्लो होत असतात त्यावेळी, म्हणजे जेव्हा फ्लो होत असतो मध्ये एक ऑब्स्टॅकल दगड बिगड असतो, ऑब्स्टॅकल असतात, मग त्यामुळं काय होतो तुमचा जो फ्लो आहे त्यामध्ये व्हर्टेक्स क्रिएट होतात, अशा प्रकारे बिंगगा यायला चालू होतात, बघितलं असेल बिंगगा येत असतात त्याला, म्हणजे किंवा तुम्ही एखादी फ्लो होत आहे पाणी एखाद्या पाईपमधून फ्लो होत आहे समजा, पाईपमधून नाही तर एका टनल किंवा जे सी चॅनल्स वगैरे असतात त्यामधून फ्लो होत आहे समजा, मग त्यामध्ये जर तुम्ही मध्ये बोट टाकलात तर काय होतो पाणी जे आहे तुमच्या बोटाच्या साईडनी बोटाच्या साईडनी फ्लो व्हायला चालू होतो आणि तिथं व्हर्टेक्स क्रिएट होतो, म्हणजे बिंगगा क्रिएट व्हायला चालू होतो, असं बिंगगा बनवत असतात। मग त्याचा उपयोग करून त्या प्रिन्सिपलचा उपयोग करून आपण फ्लो वेलॉसिटी किती आहे, त्या हा जो लिक्विड आहे हा जो फ्लूड आहे हा फ्लूडची फ्लो वेलॉसिटी किती आहे ते मेजर करणार आहोत, म्हणजे या प्रिन्सिपलवरती तो बेस आहे व्हर्टेक्स प्रिन्सिपल त्याला म्हणतात। तर याचं वर्किंग प्रिन्सिपल बघितलं तर इट इज बेस्ड अपॉन द फिनोमिनन व्हर्टेक्स शेडिंग विच अकूस वेन गॅस ऑर लिक्विड फ्लो अराउंड द नॉन स्ट्रीम लाईन ऑब्जेक्ट नोन ॲज द स्लप बॉडी। म्हणजे याचा जो प्रिन्सिपल मी आता तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा एखादी नॉन स्ट्रीम बॉडी त्यामध्ये असतो त्यामुळे याच्यामध्ये काय होतं तो व्हर्टेक्स क्रिएट होतात, तर त्या व्हर्टेक्सचा जो फ्रिक्वेन्सी असतो या फ्रिक्वेन्सीचा यूज करून याचा जो वेलॉसिटी आहे या फ्लूडचा हा फ्लूडचा वेलॉसिटी आपण मेजर करतो। जेवढी जास्त वेलॉसिटी फ्लूडची तेवढा जो तुमचा फ्रिक्वेन्सी असतो व्हर्टेक्स क्रिएट व्हायची फ्रिक्वेन्सी तो जास्त असतो। मग जर तुम्ही कन्स्ट्रक्शन बघितलात तर एकच इथं तुम्हाला फिगरमध्ये दिसत असतो, द प्रिन्सिपल ऑफ द ऑपरेशन ऑफ द व्हर्टेक्स शेडिंग फ्लो मीटर इज बेस्ड ऑन द फिनोमिना इज नोन ॲज द व्हर्टेक्स शेडिंग। याचा जो प्रिन्सिपल आहे त्याला व्हर्टेक्स शेडिंग प्रिन्सिपल असे म्हणतात। वेन ब्लंट ऑर ब्लफर बॉडी ऑर ऑब्स्टॅकल इज प्लेस्ड ऑन द फ्लो पाथ व्हर्टेक्स आर फॉर्म्ड अल्टरनेट अराउंड द डाउनस्ट्रीम ऑफ द ऑब्जेक्ट। जेव्हा तुम्ही फ्लो पाईपमध्ये म्हणा किंवा फ्लो जेव्हा होत असतो त्यावेळी एखादी ऑब्स्टॅकल बॉडी यामध्ये जेव्हा तुम्ही प्लेस करता त्यावेळी काय होतो त्यावरती व्हर्टेक्स क्रिएट व्हायला चालू होतात। इथे तुम्ही बघू शकता बिंगगा जे असतात ते बिंगगा क्रिएट व्हायला चालू होतात, व्हर्टेक्स क्रिएट व्हायला चालू होतात। कुठल्या साईडला हो तर बॉडीच्या डाऊनस्ट्रीम साईडला, म्हणजे हा जो भाग आहे डाऊनस्ट्रीमला क्रिएट व्हायला चालू, इथं क्रिएट होत नाहीत, इथं बिंगगा क्रिएट होत नाहीत, इथं फक्त तुमचा फ्लो येत असतो, पण याच्यामुळं हे बिंगगा जे आहेत म्हणजे फ्लो जे आहे तो ऑब्स्टॅकलमुळं तो डिस्टर्ब होतो आणि इथं बिंगगा क्रिएट व्हायला चालू, म्हणजे डाऊनस्ट्रीमला हा जो पुढचा भाग आहे यामध्ये तुमचे बिंगगा क्रिएट व्हायला चालू होतात। द फ्रिक्वेन्सी ॲट विच द व्हर्टेक्स आर फॉर्म्ड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फ्लो वेलॉसिटी। म्हणजे आज जे बिंगगा बनलेले आहेत किंवा आज जे व्हर्टेक्स फॉर्म झालेले आहेत याची जी फ्रिक्वेन्सी आहे या व्हर्टेक्सची जी फ्रिक्वेन्सी आहे तो प्रपोर्शनल असतो कोणाला हो तुमची जी फ्लो वेलॉसिटी आहे त्याला। म्हणजे जेवढा तुमचा जास्त फ्लो वेलॉसिटी असेल, तुमची फ्लो वेलॉसिटी जर जास्त असेल तर तुमच्या फ्रिक्वेन्सी जी असतो बिंगगा बनायची किंवा व्हर्टेक्सची तो जास्त असतो। जेवढा तुमचा फ्लो रेट कमी असेल तेवढा तुमचे जे व्हर्टेक्स असतात ते कमी क्रिएट होत असतात, कमी फ्रिक्वेन्सीने क्रिएट होत असतात। म्हणजे इव्हन तुम्ही बघितलं असेल जेव्हा पाणी जर सपोज समजा एकदम हळूवारपणे फ्लो होत असेल हळू वेळासाठी आणि तुम्ही त्यात बोट टाकला तर व्हर्टेक्स तुम्हाला तेवढे जाणवत नाही, व्हर्टेक्स तुम्हाला तेवढे जाणवत नाही। पण जेव्हा एकदम पाणी जेव्हा एकदम फास्ट एकदम हाय वेळासाठी फ्लो होत असतात, जेव्हा तुम्ही पंप वगैरे लावलेलं पाणी वगैरे फ्लो होत असताना बघितलं असाल, पण त्यामध्ये जर तुम्ही अचानक बोट टाकला तर व्हर्टेक्स जे असतात ते हाय फ्रिक्वेन्सीने क्रिएट होत असतात, म्हणजे एकदम फास्टली क्रिएट होत असतात व्हर्टेक्स जे आहेत ते खूप फास्टली क्रिएट होत असतात। म्हणजे तुम्हाला त्यावरून कळेल की व्हर्टेक्सचा जो फ्रिक्वेन्सी आहे तो कोणावरती डिपेंड करतो, वेलॉसिटीवरती फ्लो वेलॉसिटीवरती। जेवढा फ्लो वेलॉसिटी वाढेल तेवढा तुमची व्हर्टेक्स जो असतो फ्रिक्वेन्सी ऑफ व्हर्टेक्स जे असतात ते वाढतात विथ रिस्पेक्ट टू टाईम, ते वाढत असतात। म्हणजे जेवढा तुमचा जास्त वेलॉसिटी तेवढा, जेवढी तुमच्या कमी वेलॉसिटी ते तुमचे व्हर्टेक्स जे आहेत ते कमी क्रिएट होत असतात, कमी फ्रिक्वेन्सी क्रिएट होत असतो। मग याची जी व्हर्टेक्स फ्रिक्वेन्सी आहे ते कोण कसे मोजायचं आपण, आता आपण मोजायचं कसं ते तर आपण आता आपण डोळ्याने तर मोजू शकत नाही व्हर्टेक्स किती व्हर्टेक्स क्रिएट व्हायलेत पर सेकंद ते आपण मोजू शकत नाही। मग यासाठी काय होतो तुमचा जो अल्ट्रासॉनिक सेन्सर्स असतात ते यूज करतात। अल्ट्रासॉनिक सेन्सर काय करतो तो ते अल्ट्राग्रॅडिशन्स जे वेव्ज असतात त्याचे साऊंड वेव्ज ते पास करतात आणि व्हर्टेक्सचा जो फ्रिक्वेन्सी आहे ते काउंट करतात।
आता व्हर्टेक्सचा फ्रिक्वेन्सी जे काउंट केलेला आहे तो कोणाच्या प्रोपोर्शनल असणार, तुमच्या फ्लो रेटच्या प्रोपोर्शनल, तुमचं फ्लो वेलॉसिटीच्या प्रोपोर्शनल असणार. म्हणजे याद्वारे जेवढा ते काउंट करतो, जेवढा व्हर्टेक्स फ्रिक्वेन्सी जे काउंट करतो ते प्रोपोर्शनल असतं तुमच्या फ्लो वेलॉसिटीला. त्यामुळं तुम्ही फ्लो वेलॉसिटी इन फॉर्म ऑफ दी व्हर्टेक्स फ्रिक्वेन्सी तुम्ही मेजर करू शकता. फ्लो वेलॉसिटी जे आहे ते इन फॉर्म ऑफ दी व्हर्टेक्स फ्रिक्वेन्सी तुम्ही मेजर करू शकता. जर तुम्ही तो फॉर्म्युला बघितला, आता फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू, फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही, व्ही इज नथिंग बट दी वेलॉसिटी डिवाइडेड बाय डी, डी इज नथिंग बट दी डायमीटर. डायमीटर ऑफ पाईप जे आहे किंवा डायमीटर ते कॉन्स्टंट असतो, पाईपचा डायमीटर आपण काय कंटिन्यू व्हायला करत नाही, ते कॉन्स्टंट आहे. मग गायला कोण, गायला कोण, गायला व्ही, वेलॉसिटी. जसा वेलॉसिटी वाढेल तसा तुमचा फ्रिक्वेन्सी वाढेल, तसा तुमचा फ्रिक्वेन्सी वाढेल. आणि जर तुम्ही फ्रिक्वेन्सी किती जास्त रीड करता येतं अल्ट्रासॉनिक गेजमध्ये ते तुम्हाला सांगेल की किती जास्त तुमची वेलॉसिटी आहे. ओके, तर अशा सिम्पल प्रिन्सिपलवरती हा व्हर्टेक्स ट्यूब जो आहे किंवा व्हर्टेक्स शेडिंग फ्लोमीटर आहे तो काम करतो. याचे ॲडव्हान्टेजेस बघितला तर हा वाईड व्हॅरिएशन्स ऑफ फ्लूड मे बी यूज्ड, म्हणजे वाईड व्हॅरिएशनचे जे फ्लोड्स असतात ते तुम्ही यूज करू शकता. इट हॅज अ नो एनी मूव्हिंग पार्ट्स, म्हणजे यामध्ये कोणतेही मूव्हिंग पार्ट्स नाही. जसं की तुम्ही आता रोटामीटर बघितला त्यामध्ये काय होतो, फ्लूड जो आहे, फ्लोड जो आहे तुमचा तो अप अँड डाऊन मूव्ह होत होता, पण यामध्ये तसं काही नाही. किंवा तुम्ही टर्बाईन फ्लोमीटरमध्ये बघितलं असेल, टर्बाईन जो आहे तो रोटेट होत होता, पण यामध्ये तसं कोणताही मूव्हिंग पार्ट नसतो. हा पण जो आहे तुमचा जो ऑब्स्टॅकल आहे तो ऑब्स्टॅकल देखील स्टेशनरी असतो यामध्ये. आणि इट इज मोर ॲक्सेप्टेबल इन मार्केट, मार्केटमध्ये खूप मोर ॲक्सेप्टेबल आहे. स्पीड ऑफ रिस्पॉन्स इज गुड, याचा जो स्पीड ऑफ रिस्पॉन्स आहे म्हणजे वेलॉसिटीमध्ये चेंजेस झाला लगेच तुम्हाला इथं काउंट होतो, म्हणजे लगेच इथं तुम्हाला डिटेक्ट व्हायला चालू होतो की फ्रिक्वेन्सीमध्ये ते चेंजेस लगेच दिसतात तुम्हाला. म्हणजे अल्ट्रासॉनिक व्यूज, अल्ट्रासॉनिक जे सेन्सर आहेत तो लगेच कॅच करतात की किती फ्रिक्वेन्सीमध्ये चेंज झालं, म्हणजे किती वेलॉसिटीमध्ये चेंज झालं लगेच. म्हणजे स्पीड ऑफ रिस्पॉन्स जे आहे ते खूप खूप फास्ट आहे. आणि जर डिसअडवांटेजेस बघितलं तर याचा कॉस्ट जो आहे तो जास्त आहे. आय कॉस्ट आणि नॉट अवेलेबल ओवर 200 mm साईज, म्हणजे याचा जो साईज आहे तो 200 mm, म्हणजे 20 cm वरचे जे डायमीटर्स असतील त्यामधून जर फ्लूड फ्लो होत असेल त्या पाईपमधून, जेव्हा तुमचे 20 cm जर जास्त डायमीटरचा पाईप असेल तर तशावेळी तुम्हाला हा जो व्हर्टेक्स ट्यूब आहे तो तुम्हाला यूज करता येत नाही. आणि याचा टेम्परेचर लिमिट्स पण आहेत. जर टेम्परेचर लिमिट्स बघितलं की 205 degrees वरती किंवा 204 degrees वरती तुम्हाला हा जो व्हर्टेक्स ट्यूब आहे तो व्हर्टेक्स ट्यूब यूज करता येत नाही. तर हे झालं आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हॉट वायर अनोमीटर कसा काम करतो आणि व्हर्टेक्स शेडिंग फ्लोमीटर कसा काम करतो याबद्दल मी तूम्हाला सांगितलं. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अजून काही आपले उरलेले जे फ्लोमीटर्स आहेत त्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.